शासकीय कार्यालय जमिनीवर असलेली दोन लाख बावीस हजार एकशे त्रेपन्न अतिक्रमणे एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ना दिले आहेत ज्या अधिकाऱ्यांच्या टप्प्यावर या प्रक्रियेमध्ये हैगळ होईल त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले असल्यामुळे सर्वसामान्य गायरान धारकांमध्ये खबर उडाली असून भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं न्यायालयामध्ये ना दाद मागण्यात येणार असल्याचं ठरलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने सहा ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी हा निर्णय दिला असून आता मुदत जवळ आल्याने याबाबत तातडीने माहिती मागवण्यात येत आहे यानुसार आता ही प्रक्रिया जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पूर्ण करण्यात येत आहे शासनाने बारा जुलै दोन पर्यंत अतिक्रमित क्षेत्रापैकी बारा हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावरील फुलंबरी तालुक्यामध्ये भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं गायरान धारकांची बैठक घेण्यात येत आहे या बैठकीमध्ये समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुनवर यांनी मार्गदर्शन केले यावेळी अशोक गडकर सुनील नेमाणे गोरख शिंदे सुनील कर्डक कडू शेलार जिल्हा संघटक दादासाहेब काळे यांनी आपले विचार मांडले ठराव आला संपूर्ण कसत असलेल्या गायरान जमिनी वाचवण्यासाठी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागणार आहे यावेळी संजय इंगळे तालुका अध्यक्ष फुलंबरी पप्पू जाधव बाबुराव भोसले संतोष बनकर अर्जुन जाधव अनिता शेंदुरकर यांच्यासह तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी।